सध्या सुरू असणाऱ्या लॉकडाऊनच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगली, रत्नागिरी आणि सोलापूर इथं डफली बजाव आंदोलन करण्यात आलं. यावेळी लॉकडाऊनच्या विरोधात घोषणा देखील देण्यात आल्या. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. शासनाने लवकरात लवकर लॉकडाऊन उठवून रोजगार सुरू करून गोरगरिबांच्या पोटावर झालेला अन्याय दूर करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आली. या आंदोलनाला जिल्हा उपाध्यक्ष, तालुकाध्यक्ष तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.